नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। दुष्काळामुळे जनता हवालदिल झालेली असताना अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मात्र संतापजनक वक्तव्य केलंय। चारा छावण्यांबाबत त्यांना प्रश्न विचारला होता, यावर उत्तर देताना त्यांनी छावण्या नसतील तर जनावरं पाहुण्यांकडे धाडून द्या असं संतापजनक उत्तर दिलेलं आहे। नगरसेवकानं चारा छावण्यांवर प्रश्न विचारला असताना राम शिंदे यांनी हे उत्तर दिलं आहे। एका जबाबदार सरकारमधल्या मंत्र्यांना अशा प्रकारचं उत्तर दिल्यामुळं, निष्काळजीपणाचं वक्तव्य केल्यामुळं दुष्काळग्रस्तांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होते। आणि अधिक माहिती घेऊयात। आपल्या सोबत आपले नगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आहेत। साहेबराव, आपण बघतोय की शेतकरी हवालदिल झालेला आहे, जनावरं कशी पोसायची हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आणि त्याच मध्ये पालकमंत्र्यांचं हे वक्तव्य, काय सांगायला सगळ्याबद्दल? अतिशय दुर्दैव आहे संदीप, कारण अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सलिखत दुष्काळ आहे आणि अहमदनगरच्या काही दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे। त्या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्यांचा छावण्यांचा प्रश्न आहे, जनावर चारा नाही। अशा परिस्थितीमध्ये काल जेव्हा दुष्काळी दौऱ्याचं केंद्राचं पथक पाथडीमध्ये आलं होतं, त्यावेळेस राम शिंदे पालकमंत्री जे आहेत तिथे उभे असताना। साहेबराव, मी थांबवतो तुम्हाला, कारण आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत। चव्हाण साहेब, आपण बघितलं एक जबाबदार मंत्री आहेत राम शिंदे, आणि अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या जखमेवर, दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य केलंय, काय सांगाल तुम्ही या सगळ्याबद्दल? आपण म्हणतोय ते अतिशय म्हणजे भयानक गोष्ट आहे। राज्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि अशा वेळेस लोकांना दिलासा देण्याचं काम, मदत करण्याची भूमिका हे राहुल बाजूला, आणि इथे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार जे सुरू आहे ते निषेधार्य आहे, पण चुकीचं। सरकारची असंवेदनशीलता आपण पाहताय, नुसतं दुष्काळ घोषित केल्यामुळे दुष्काळात फरक पडला असं काही घडलेलं नाहीये। सरकार प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत दुष्काळाचा उपाय योजने संदर्भात काही निर्णय ठोस घेत नाही तोपर्यंत लोकांपर्यंत काहीच मिळणार। आपण पाहता लोक ज्या अर्थी मंत्र्यांकडे पोहोचतायत, मागणी करतायत, आपल्या व्यथा सांगतायत, त्यावेळेस कमीत कमी मदत करा न करा पटल्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या। मंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे। सरकारकडून तातडीने निर्णय, सरकारचे निर्णय घेत असताना प्रत्यक्षात काय दिसतंय त्याची जाणीव मंत्र्यांना असली पाहिजे आणि मग त्याच्यावर उपाययोजना अपेक्षित आहेत। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की अशा पद्धतीने हे सरकार लोकांच्या प्रती त्यांची भूमिका अशी व्यक्त करते, खरोखरच अतिशय। अगदी चव्हाण साहेब, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, आपण पुन्हा एकदा ऐकूयात राम शिंदे नेमकं काय म्हणाले। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे। चव्हाण साहेब, बघितलं राम शिंदेंचं हे वक्तव्य, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, कुठेतरी एक असंवेदनशीलता एक जबाबदार मंत्र्याकडून व्यक्त होताना दिसते, या सगळ्याबद्दल काँग्रेसची आता काय भूमिका असणार आहे? आम्ही तर जनसंघर्ष यात्रा ही विदर्भात सुरू आहे, प्रत्यक्ष आम्ही पाहतोय, लोकांना भेटतोय, लोकांची निवेदन स्वीकारतोय, आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमचा प्रयत्न आहे की शासनाचे संवाद आम्ही साधण्याची आमची तयारी आहे। आम्ही शासनाकडे सगळी निवेदन मुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठवणार आहोत। आमची अपेक्षा आहे की ह्या जे काही दुष्काळाच्या निमित्ताने ज्या घोषणा झाल्या आहेत त्याची नुसती घोषणा फायद्याची नाहीये, अंमलबजावणी करा, आमची हीच मागणी आहे। अन्यथा या सगळ्या गोष्टीला सरकार जबाब, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 15,000 जास्त लोकांनी आत्महत्या करण्याची जी अवस्था निर्माण झालेली आहे याचंच प्रतीक, याच्यामुळे लोकांचा आता संयम सुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आणि कोणाकडे पाहायचं ही परिस्थिती लोकांसमोर आहे। त्यांना या दुःखामध्ये सावरण्याची भूमिका काँग्रेसची आहे, काँग्रेसची भूमिका अशा लोकांना मदत करण्याची राहणार आहे। आम्ही निश्चितच त्यांचा आवाज शासनापुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करू।
अगदी धन्यवाद चव्हाण साहेब, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं की राम शिंदे एका जबाबदार मंत्र्यांना अशा प्रकारे बेजबाबदार आणि असंवेदनशीलतेचं वक्तव्य करणं हे कुठंतरी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे.